नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। डीपी कनेक्शन तात्काळ जोडा, नाही तर महावितरण ऑफिसला डायरेक्ट ठोकू, तानाजी पाटील यांचा इशारा। वसुलीच्या नावाखाली महावितरणने जी शेतकऱ्यांचे डीपी कनेक्शन तोडलेली आहेत, ती कनेक्शन तात्काळ जोडा व शेतकऱ्यांना वीज बिलासाठी एक महिन्याची मुदत द्या, अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। निवेदन देताना शिवसेना तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, सुब्राव नाना पाटील, दिंगजी गावचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे, युवासेना तालुका अध्यक्ष संतोष पुजारी, दिंगजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव, मनोज नांगरे, मनोज देशपांडे, सचिन सपाटे, आटपाडी मधील इत्यादी लोक उपस्थित होते। टिडवा न्यूज साठी व्हिडिओ क्षितिज टपाल। आटपाडी तालुक्यामधल्या शेतकऱ्यांच्या जे चालणारी वीज आहे त्याची डीपी बऱ्यापैकी बंद केलेले आहेत। त्यांची जी काही बिलं थकीत आहेत ती भरण्याच्या दृष्टीनं MSEB डीपी बंद केले हे आम्हाला मान्य आहे, परंतु शेतकऱ्यांनी बिल भरावं, पण शेतकऱ्याला विना मुदत देता, शेतकऱ्याला न माहिती होता अचानक डीपी बंद करणं ही चुकीचं आहे। म्हणून आम्ही आपल्या डेप्युटी इंजिनियर बालटेसाहेब यांना भेटलो आणि त्यांना आमची विनंती केली की गेले 2 दिवस झाले लाईट बंद आहे, लाईट बंद असल्यामुळं जर उसाला किंवा इतर बागाला किंवा इतर पिकाला वेळेत पाणी नाही गेलं तर हातातोंडाला येणारं पीक वाया जाणार आहे। त्यामुळं आपण शेतकऱ्यांना माहिती देऊन किमान 1 महिना काही रक्कम, नंतर 2 महिन्यानं काही रक्कम आणि उर्वरित 6 महिन्यानं काही रक्कम अशी भरण्यासाठी हप्ते पाडून देवावेत, आणि जर हप्ते पाडून दिलं तर इथं आलेली सर्व सरपंच ज्या त्या गावची जी काही मेन माणसं आहेत ती भरण्याच्या दृष्टीनं त्या शेतकऱ्याला देखील कन्व्हिन्स करतील। पण मला वाटतं ही अचानक तोडलेली जी वीज आहे ती येत्या 2 दिवसात नाही चालू केली तर प्रत्येक जमलेले सरपंच आणि कार्यकर्त्यांना आम्ही ती शेतकऱ्याच्या हितासाठी त्या MSEB बंद केलेल्या DP आम्ही चालू करू असं त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी वरिष्ठांना बोलून उद्यापर्यंत निर्णय घेऊ आणि शेतकऱ्यांची लाईट सुरळीत चालू करू, आणि जी काही शेतकऱ्याच्या पुन्हा तक्रार अशी आहे की काही जणांचं म्हणणं आम्हाला बिलच मिळालं नाही, बिलच आलं नाही, तर आता एकत्र बसून असं ठरलं की प्रत्येक ग्रामपंचायतला बिलाची यादी यांनी द्यावी, ती ग्रामपंचायतनं तिथं त्याच्या नोटीस बोर्डावरती लावावी, आणि जेणेकरून एखादा दुसरा थकीत असला तर ती DP बंद केली जाते। त्यामुळे गावातल्या बाकी लोकांनी सरपंचांनी ही जो कोण थकीत असेल त्याला भरण्याच्या दृष्टीनं बिल त्यांना देखील आपण कन्व्हिन्स करावं आणि बिल भरण्याच्या दृष्टीनं त्याला सांगावं, जेणेकरून ही MSEB बी टिकली पाहिजे, शेतकरी बी टिकलं पाहिजे ही आमची भावना आहे। पण हातातोंडाला येणारं पीक जर डोळ्यादेखत जर जळत असलं तर आपण सगळ्यांनी पुढारपण करण्यापेक्षा मला वाटतं की DP चालू करणं ही गरजेचं आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।